काय प्रकरण आहे नेमकं तुमचं? माझं प्लॉटच्या संबंधित आहे. माझ्या प्लॉटवरती त्यांनी अतिक्रमण केलेलं आहे. कुठे आहे प्लॉट आणि काय? मी 1 मार्च 2008 ला गांधीनगर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी मधलं प्लॉट घेतलेला होता. कुठे आहे ही? हा बाबुड मोजा बाबुडखेडाला आहे. हा खसरा नंबर 82/1 त्यामध्ये प्लॉट नंबर 60 आणि 61 असे 2 प्लॉट मी विकत घेतले होते. विकत घेतल्यानंतर त्या प्लॉटमध्ये मी सिटी सर्वे मध्ये म्युटेशन केलं होतं. नंतर नागपूर महानगरपालिकेमध्ये कॉर्पोरेशन टॅक्स सुद्धा भरलेला होता. आणि त्यानंतर माझ्या त्या प्लॉटवरती दोन्ही प्लॉटच्या आज त्याची आराची जवळपास 5000 स्क्वेअर फीट आहे. त्यावरती मी कंपाऊंड वॉल सुद्धा टाकलेलं होतं. एवढं झाल्यानंतर अचानकपणे मार्च 2019 अंबर तृप्ती कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचे जे अध्यक्ष आहेत किंवा संचालक आहेत पंकज दुबे त्यांनी बुलडोझर घेऊन आमचं सगळं कामकाज तोडून टाकलं. सगळं जमीनदोस्त करून टाकलं. आणि त्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला कंप्लेंट करता गेलो होतो. आमची कंप्लेंट सुद्धा अजनी पोलीस स्टेशन त्यावेळेस उरला कोंडावरून पीआय होते त्यांनी आमची कंप्लेंट सुद्धा त्यांनी दर्ज केलेली नाही. मग आम्ही बाय रजिस्टर पोस्टामध्ये कंप्लेंट पाठवलेली आहे. त्याच्यावर आता कारवाई सध्या सुरू आहे. परंतु 1 वर्ष होऊन गेलं अजूनपर्यंत आम्हाला काय न्याय आणि न्याय मिळालेला नाही. या प्रकरणामध्ये कोण कोण इन्वॉल्व्ह आहे? या प्रकरणामध्ये सिटी सर्वे ऑफिस, एनआयटी ऑफिस आणि नागपूर महानगरपालिकेचे ऑफिस इन्वॉल्व्ह आहे. अधिकाऱ्यांचा काय रोल आहे यामध्ये? अधिकाऱ्यांचं म्हणतात की त्यांनी जे केलं आहे ते बरोबर केलेलं आहे. त्या पद्धतीने ते बोलतात. तुमच्याजवळ काय डॉक्युमेंट आहे? आमच्याकडे आमच्या प्लॉटची सेल डीड आहे. म्युटेशन झालं आहे 7-12 आमच्याकडे आहे. हकी पत्रिका आहे. कॉर्पोरेशनमध्ये टॅक्स त्याची रिसिप्ट आपल्याकडे आहे. आणि जे बांधकाम आमचं आम्ही बांधलेलं होतं त्या बांधकामाची प्रत सुद्धा आमच्या प्रिंट आमच्याकडे आहे. शेवटी तुमची मागणी काय आहे? शेवटी आमची एकच मागणी आहे की आमचे प्लॉट रिलीज करण्यात यावे आणि आम्हाला 2 कोटी रुपयाचं नुकसान भरपाई त्यांनी देण्यात यावी.